नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मी दत्तात्रय गुरव। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। सलग धुळे पोलिसांची मोठी कारवाई, चार जणांकडून 90 तलवारी हस्तगत, सोनगीर पोलिसांनी घेतल्या ताब्यात। सोनगीर पोलीस हे पेट्रोलिंग करीत असताना शिरपूरकडून धुळेच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ क्रमांक MH09CM0015 याला सोनगीर पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडी चालकाने गाडी न थांबवता जोराने पळवली म्हणून पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी पाठलाग करून सदर गाडी थांबवून विचारणा केली असता गाडीत असलेल्या चार जणांची झाळाझळती घेतली असता गाडीत 90 तलवारी आढळून आल्या। सोनगीर पोलिसांनी तात्काळ चारही आरोपींना तलवारींच्या सोबत ताब्यात घेऊन पुढील तपास करीत आहेत। ताब्यात घेतलेल्या आरोपी हे चित्तोडगड येथून 90 तलवारी जालना येथे घेऊन जात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे। मात्र यामागील त्यांचा हेतू काय होता व त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी यांचा तपास सध्या धुळे पोलीस करीत असल्याची माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। सदर कारवाईत सोनगीर पोलिसांनी 7,13,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील अधिक तपास सोनगीर पोलीस करीत आहे। सदरची कारवाई सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पथकासह पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छा व विभागीय पोलीस उपअधीक्षक प्रदीप माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे। आज सकाळी मुंबई आग्रा हायवेवर सोनगीर पोलीस स्टेशनची टीम पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयित स्कॉर्पिओ गाडी मिळून आली। त्यांनी त्या गाडीला थांबण्याचा इशारा केला, ड्रायव्हर थांबला नाही म्हणून त्यांनी त्याचा पाठलाग केला आणि पुढे त्यांनी ती गाडी थांबवून तिची तपासणी केली तर त्याच्यामध्ये 4 इसम होते आणि गाडीमध्ये जवळपास 89 तलवारी आणि 1 खंजीर अशी 90 हत्यारं मिळून आलेली आहेत। ती सर्व हत्यारं आता सोनगीर पोलिसांनी जप्त केलेली आहेत। आरोपींना आता त्याच्यात अटक केलेली आहे आणि आता तपासात हे आरोपी कुठल्या कामासाठी त्यांनी ती हत्यारं घेतली होती त्याबाबत आता चौकशी सुरू आहे। सर, ते कुठून कुठे घेऊन जात होते काही? आता प्राथमिक हकीकतेमध्ये त्यांनी सुरुवातीला आता आरोपींनी सांगितलेलं आहे की चित्तोडगड भागातून त्यांनी ते घेतलेले आहेत आणि ते जालनाला घेऊन चाललेले होते। चारही आरोपी हे जालनाचे आहेत। आता आम्ही याच्याबाबत जालना पोलिसांना देखील माहिती देणार आहोत आणि ह्या आरोपींची काय तिकडे पार्श्वभूमी आहे, काय त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे ते तपासून घेणार आहोत। सर, याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात